राज्यसभेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेत. राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे. तर भाजपकडून धैर्यशील पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. राज्यसभेच्या काही जागा रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी आपल्या राज्यातल्या महाराष्ट्रातल्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या आणि त्यावर आता उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली होती आणि त्यानंतर आज या उमेदवारांनी आपला अर्ज भरलाय. या दोनपैकी एक जागा भाजपला तर दुसरी जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. सातारची जागा ही भाजपला देऊन, लोकसभेची जागा भाजपला देऊन त्या बदल्यामध्ये एक राज्यसभेची जागा दिली जाईल अशा पद्धतीच्या वाटाघाटी लोकसभेच्या वेळेला झाल्या होत्या आणि त्यानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यसभेसाठी एक जागा देण्यात आली आहे. त्यावर नितीन पाटील यांची वर्णी लागलेली आहे. तर दुसरीकडे धैर्यशील पाटील यांना भाजपनं संधी दिली. 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा मतदारसंघातून निवडून आलेला होता. त्यामुळे ज्या वेळेला या जागेवरती राज्यसभा निवडणूक जागा देण्याचं निश्चित झालं त्याच वेळेला पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने ही जागा साताऱ्यातील सहकाऱ्यांना द्यायची असा निर्णय घेतला होता. त्याच्या अनुषंगानेच परवा रात्री पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एकमताने आम्ही नितीन पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी या गोष्टीचं मनापासून स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की साताऱ्याची जनतासुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अधिक तर ताकद त्या ठिकाणी देईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.